नमस्कार, मी आदर्श ताळे ठळक वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. शैलीजी, मला तुम्हाला खरं तर एक प्रश्न अजून विचारायचा आहे. कालच महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी महाराष्ट्राच्या जनतेला कुठेतरी संताप व्यक्त होईल असं एक विधान केलं होतं, त्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का, काय वाटतं? अतिशय चुकीचं विधान आहे आणि त्या विधानाचा मी निषेध करतो. महाराष्ट्र असो, मुंबई असो, ही सर्व जाती धर्माच्या लोकांना, सर्व भाषिक लोकांना घेऊन चालणारं अशा प्रकारचं एक राज्य आहे. अशा प्रकारचं एक पुरोगामी राज्य म्हणून पाहिलं जातं महाराष्ट्राकडे. आणि मुंबईमध्ये सर्व जाती धर्माचे, सर्व भाषिक लोकांनी या मुंबईच्या प्रगतीमध्ये योगदान आहे. परंतु ज्या 107 हुतात्म्यांनी ज्या बलिदान देऊन महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र घडवला आणि आज अशा प्रकारचं विधान हे कोश्यारी साहेब करतायत, हे निषेधार्हच आहेच. परंतु त्यांना मुंबईचा इतिहास माहीत नाही, कारण जेव्हा जेव्हा मुंबईवर संकट आली त्यावेळेला प्रत्येक भाषिकाच्या, प्रत्येक जाती धर्माच्या मागे मराठी माणूस उभा राहिलेला आहे. आणि अशा प्रकारचं विधान करून ते मला वाटतं कुठेतरी दुहीची बीजं पेरतायत, कारण सातत्याने अशा प्रकारची विधानं ते करतायत. कुठेतरी गुजराती, मारवाडी आणि मराठी माणसामध्ये वाद निर्माण व्हावे आणि मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे कुठेही विचार केला जात नाही. आदरणीय पवार साहेबांनी ज्या पद्धतीने सर्वांना शिकवण दिलेली आहे त्या मार्गाने पुढील काळामध्ये मुंबई आणि महाराष्ट्र प्रगती करत राहील आणि अशा कुठल्याही भाषिक वादामध्ये पडणार नाही. तर निश्चित मला वाटतं कोश्यारी साहेबांनी हे हा धडा घ्यायला पाहिजे. आणि गुजराती, मारवाडी समाज मुंबईमध्ये आहे, परंतु मुंबई ही सदन आहे, त्या ठिकाणी साधन सामुग्री मोठ्या प्रमाणात आहे, कामगार वर्ग आहे. अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारचं वातावरण असल्यामुळे व्यापारी वर्ग मुंबईत आणि महाराष्ट्रात येत असतो, तर त्यांना आम्ही काही नाही म्हणणार नाही, निश्चितपणे स्वागत आहे. परंतु मुंबईमध्ये योगदान हे सर्व भाषिकांचं आहे आणि मराठी माणसाने ह्या सर्व मुंबईच्या प्रगतीमध्ये या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. मला वाटतं मुंबईचे शिल्पकार म्हणून ज्यांना आपण नाना शंकर शेडे यांना ओळखतो, त्यांची आज पुण्यतिथी आहे, तर त्यांच्या स्मृतीला देखील या ठिकाणी मी वंदन करतो. आणि तुम्हाला या ठिकाणी आठवण करून देतो की मुंबईमध्ये जे जे काही सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ घडली, जी शैक्षणिक चळवळ घडली, याचे प्रणेते हे नाना शंकर शेडे आहेत. एक मराठी माणसाने स्वतःच्या जागा जमिनी देऊन मला वाटतं जे जे स्कूल असो, जे जे हॉस्पिटल असो, अनेक मला वाटतं विधी विद्यालय असो, मला वाटतं राणीच्या बागेसाठी सुद्धा त्यांनी जागा दिलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईची जी रेल्वे, ती रेल्वेसाठी देखील त्यांचं एक फार मोठं योगदान आहे. म्हणजे मुंबईतली जी सांस्कृतिक शैक्षणिक चळवळ आहे त्यामध्ये नाना शंकर शेड यांच्यासारख्या लोकांनी एक मोठं योगदान दिलेलं आहे. तर कोश्यारी साहेब, जरा तुमचं जीभ आवरा, कारण या महाराष्ट्रामध्ये वादविवाद लावू नका आणि महाराष्ट्रातील जनतेला, मुंबईकरांना सुखाचं जीवन जगू द्या. त्यांची सुखदुःख आहेत, त्या अडचणी आहेत, त्यांचे प्रश्न आहेत, ते सोडवण्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करत आहोत. तर अशा भाषिक वादामध्ये कोणी पडू नये अशी माझी सर्वांना विनंती राहील. कॅमेरा पर्सन विनीत मोरेसह आदर्श ताळे ठळक वार्ता, दत्तवाडी.